चांगले पॅसेंजर मंदार सर बोल भेटते का तुम्हाला धंदे तर आहे आता काय ते कर अरे सर नेते इकडे पाहिजे अटक करा अटक करा राज्य सरकारचा देवद्रवी फडणवीसांचा अटक करा अटक करा संजय राठोड अटक करा अटक करा अटक करा अटक करा अटक करा संजय राठोड 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 अटक करा अटक करा अटक करा काय काय सांगणार मी सातत्यानं गेली 2 महिने संजीव ठाकूरला अटक करा अशी मागणी करतोय 9 महिने ज्या पद्धतीनं ललित पाटील पांचशेसाठी सेवा ससूनमध्ये घेत होता आणि या 9 महिन्यामध्ये त्यांनी अंमली पदार्थ सुद्धा त्या ठिकाणी विकलेली अखेच्या अंतरावर पोलीस कमिशनर ऑफिस आहे अखेच्या अंतरावर पंचगार्डन पोलीस स्टेशन आहे आणि ज्या पद्धतीनं ललित पाटलाचे लाड संजीव ठाकूर आणि काही पोलीस अधिकारी पुरत होते आपल्या लक्षात आले कालच 3 लोकांना पोलीस कमिशनर साहेबांनी अटक केलेली आहे पण मूळ मुद्दा म्हणजे संजीव ठाकूरना याच्यामध्ये अटक झाली पाहिजे आणि बोका कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी सातत्यानं आहे मी परवाच आयुक्तांना भेटून सांगितलं की यांना तुम्ही अटक करा नाही तर आम्ही आमचं लोकशाही पद्धतीने आम्ही रस्त्यावर उतरू संजीव ठाकूरला अजून अटक केली जाते संजीव ठाकूरांना अटक झालीच पाहिजे ज्यांच्यामुळे 9 महिने तो 5 तारीख सेवा घेत होता ससूनमध्ये आणि हाकेच्या अंतव बन गार्डन पोलीस स्टेशन आहे आणि ह्या ठिकाणी अंमली पदार्थ विकत होता ही सातत्यानं बाजू मी 2 महिने मांडतोय पण अजूनपर्यंत ललित पाटील प्रकरणात संजीव ठाकूरला अटक केली नाही प्रशासनाने संजीव ठाकूरांना पदमुक्त केलंय डॉक्टर देवकात्यांना बंडतर्फे केले पण पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नाही जो ललित पाटील लाखो रुपये ससूनमध्ये पोलिसांना आणि डॉक्टरांना वाटत होता त्याच्यावर ललित पाटील प्रकरणामध्ये संजीव ठाकूरला कुठल्याही आतापर्यंत अटक केली नाही कधी त्यांना या शिकोरीमध्ये घेतलं नाही आमची सातत्यानं मागणी ही असणार की ललित पाटील प्रकरणात संजीव ठाकूरांना मोका कारवाई केली पाहिजे आंदोलन कधीपर्यंत सुरू राहणार आहे मी आता पोलीस कमिशनर साहेबांशी काल आम्ही त्यांनी आम्हाला जोपर्यंत न्याय देत नाही तो पण आमचं रोज आंदोलन राहणार आहे आज आम्ही ठिय्या आंदोलन घेतलं येणाऱ्या काळामध्ये रस्त्यावर उतरू येणाऱ्या हिवाळी अधिवेशनमध्ये आमची बाजू मांडू आणि नाही ऐकलं तर मग आम्ही हायकोर्टामध्ये अपील दाखल याला आता कोण वाचवतं प्रशासन ह्याच्या पाठीशी आहे राज्य सरकार ह्याला पाठीशी घालतंय ह्याला कुठल्याही परिस्थितीत अजून कारवाई झाली नाही पदमुक्त हे हायकोर्टाने केलंय पण तेवढ्या वेळातच सचिवांनी त्याची 5-10 मिनिटात त्याचे ऑर्डर काढले आणि त्याला पदमुक्त केले हे पदमुक्त शासनाने कुठल्याही पद्धतीने त्याच्यावर कारवाई केली नाही त्याच्यावर कुठली कडक कारवाई केलेली नाही याच्यामध्ये पोलिसांनी आता रिकोरीमध्ये त्याला अटक केली पाहिजे ज्या मोका कारवाई ज्या ललित पाटीलला केली त्याच्याबरोबर आरोपी केला पाहिजे ससून मधनं त्याने अंमली पदार्थ विकलेले ते आता सिद्ध झालेले आणि त्यावेळेला 2 आरोपी अटक केलेत ज्यावेळेला खऱ्या अर्थानं ललित पाटीलला पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली होती त्यावेळेला त्याचा तपास पूर्ण करत केला नाही तो जर तपास पूर्ण केला असता तर ललित पाटील सारखे अनेक ललित पाटील वर्षानुवर्ष जलमले नसते आज पुण्यामध्ये ज्या पद्धतीनं उडता पंजाब टाईप आज अंमली पदार्थाच्या तरुणाई बुडत चालली याची सर्वस्वी जबाबदारी पोलिसांची आहे शासनाची आहे आणि शासनाने याच्यामध्ये लक्ष घालून ताबडतोब ललित पाटील प्रकरणात संजय ठाकूरना अटक केली पाहिजे.